Sri Gurudev Dutt, Namaskar, apan pahatay Abhyas Marathi YouTube channel. Apan sadhya Sri Guru Charitra adhyay shravan karat ahot, Dutt Jayanti paryant he adhyay apan shravan karnar ahot. Aaj apan Sri Guru Charitra adhyay 33 che shravan karnar ahot. Chala suru koruya. Om Sri Ganeshaya Namaha, Sri Saraswate Namaha, Sri Gurubhyo Namaha, Sri Kuldevataya Namaha. Namdharak Siddhi Munincha charnanna vandan karun manala. तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्री गुरुंच्या बरोबर गांगापुरातील मठात आली मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका ऐक श्री गुरु मठात आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती सुवासिनी श्री गुरुंच्या दर्शनाला आली श्री गुरुंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली माझ्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी एका ब्रह्मचार्याने येऊन मला पूर्वपरीने उपदेश केला मग मला चार रुद्राक्ष दिले व ते प्रेताला बांधून प्रेतदहन करावे असे सांगितले त्याचप्रमाणे रुद्र सुक्तातने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असे सांगितले अंतकाळी श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्री गुरु हसून म्हणाले तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे ते मी तुला सविस्तर सांगतो ते लक्षपूर्वक ऐक श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही जो मनुष्य 1000 रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो अशा मनुष्यास सर्व देव वंदन करतात 1000 रुद्राक्ष मिळू शकले नाहीत तर 108 रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी त्या माळेत नवरत्ने गुंपावीत रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहे ते हातावर दंडावर मस्तकावर धारण करावेत रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे एकमुखी पंचमुखी एकादशमुखी चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात रुद्राक्ष खरे असल मिळावे तर उत्तमच तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते या रुद्राक्षांचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे ती मी सांगतो ऐक पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक राजा होता तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत होता त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे त्या राजाचा प्रधानसुद्धा अत्यंत चतुर पंडित व विवेकी होता भद्रसेन राजाला एक मुलगा होता त्याचे नाव सुधर्म प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक हे दोघेही मुलगे जन्मतः मोठे शिवभक्त होते अगदी लहानपणापासून ते वैराश्यशील होते 5 वर्षाचे असताना त्यांना वैराग्य आले त्यांना सुवर्णादींचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत सर्वांगाला भस्म लावीत ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते तरीसुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी होती एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले राजाने व प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली त्यांना दिव्य वस्त्र अलंकार अर्पण केले मग राजाने त्या दोन मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या राजा हात जोडून म्हणाला मुनिवर्य आमच्या या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाही हे अगदी विरक्त झाले आहेत रुद्राक्षांवर व भस्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते पराशरांनी त्या दोन मुलांच्याकडे निरखून पाहिले ते सूर्यचंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होते पराशरांनी क्षणभर विचार केला व ते राजाला म्हणाले राजा या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्यदृष्टीने दिसत आहे ते दोघे असे विरक्त का झाले आहेत ते शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडतो ते मी सांगतो लक्षपूर्वक आहे पूर्वी नंदीग्रामात एक गणिका राहत होती तिचे रूप लावण्य अप्सरेसारखे होते तिचे वैभव एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते असंख्य दासदासी तिचे तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत ती वेश्या असली तरी ती थोर पतिव्रता होती तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा करीत असे तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुकुट व मरकट पाळले होते तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते
ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवित असे. त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. ती शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कुट व मरकटही लक्षपूर्वक ऐकत असत. ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावित असे. एकदा काय झाले, एकच शिवव्रती असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी धनिकेकडे आला. त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वीमोलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते. त्याचे तेज सूर्य तेजाहून अधिक होते. ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला. मग त्या शिवव्रती व्यापाऱ्याने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले. तो तिला म्हणाला, 3 दिवस 3 रात्री तू माझी धर्मपत्री म्हणून राहावे. त्या काळात दुसऱ्या कोणाचीही सेवा करायची नाही. हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे. त्या गणिकेने सर्व काही मान्य केले. तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला. तो शिवव्रती व्यापारी म्हणजेच प्रत्यक्ष शंकरच होते. त्या गणिकेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली. त्यांच्याच आज्ञेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली. वायू वाहू लागला. बघता बघता आग सर्वत्र पसरली. उठ उठ, लवकर, नाट्यशाळेला आग लागली आहे, असे म्हणून त्या शिवव्रती व्यापाऱ्याने त्या गणिकेला जागे केले. ती गणिका घाबरून गेली. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या. तशाही स्थितीत तिने धावत जाऊन कुकुट मरकटांना सोडविण्याचा प्रयत्न केला. मग तेही त्या आगीत जळून गेले. मंडपाचा मधला खांबही जळला. त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले. थोड्या वेळाने अग्नी शांत झाला. त्या शिवव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले, माझे दिव्यलिंग कुठे आहे? त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली. ती छाटी बडून रडू लागली. ते लिंग जळून गेले होते. तो व्यापारी शोक करीत म्हणाला, माझे शिवलिंग नष्ट झाले. आता मी माझ्या व्रतनियमानुसार त्या शिवलिंगासाठी माझे प्राण देतो, असे म्हणून त्याने अग्नी पेटवला. ओम नमः शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली. त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला 3 दिवसांसाठी आपला पती मानले होते. दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता. म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपली अश्वशाळा, गजशाळा, प्रसाद या सर्वांचे दान केले. मग तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतकरणापूर्वक शिवध्यान केले व ओम नमः शिवाय म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली. त्याच क्षणी अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूरगौर, त्रिशूलधारी, नीलकंठ, गजचर्मधारी, पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी त्या गणिकेला वरचेवर झेलले. ते स्मितहास्य करीत तिला म्हणाले, तुझी माझ्यावरील दृढ भक्ती पाहूनच मीच व्यापाऱ्याचे रूप धारण करून आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदाशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली, प्रभो, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला नित्य आपल्या सान्निध्य वास्तव्य करण्यास मिळावे. मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा. भगवान शंकर तथास्तु म्हणाले. त्याच क्षणी तेथे असलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले. ही कथा सांगून परशुरामांनी भद्रसेनाला म्हणाले, राजा, आता तुमच्या 2 मुलांविषयी सांगतो. हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत? हे सतत शिव भजनात दंग का असतात? हे सर्वांगाला भस्म का लावतात व रुद्राक्ष का धारण करतात? असा तुमचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ऐक. हे दोन्ही कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुकुट मरकट होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेली होती. त्यांच्या शरीराला भस्म लावले जात होते असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकवायस मिळत असे. त्या पूर्वपुण्याईने ते कुकुट मरकट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आली आहेत. हे पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील व शिवभक्तीमुळेच त्या तुमचा उद्धार करतील. सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. हे दोघे कुकुट मरकट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते. ती विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणूनच या ऐश्वर्यात असूनही त्यांना रुद्राक्ष आवडतात. या दोघांचे पूर्वपुण्य अगाध आहे. पराशर ऋषींच्या या उत्तराने भद्रसेन राजाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशर ऋषीच्या पायावर लोटांगण घातले. मग भद्रसेनाने पराशर ऋषींना एक गहन प्रश्न विचारला.
त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनींनी नामधारकाला पुढील कथेत सांगणार आहेत. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रुद्राक्ष महात्म्य सुधर्म तारक आख्यान नावाचा अध्याय 33 समाप्त झालेला आहे. तर अशा प्रकारे हा आजचा आपण अध्याय 33 श्रवण केलेला आहे. उद्या आपण अध्याय 34 श्रवण करणार आहोत. त्यासाठी आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दत्तजयंतीपर्यंतचे पुढील 52 अध्याय आपल्याला नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम मिळणार आहेत. व मागील अध्याय श्रवण करण्यासाठी या चॅनलला भेट द्या. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.